नागपूर जिल्ह्यातील वाडीपासून काही अंतरावर असलेल्या धामणगाव जवळील स्फोटक बनवणाऱ्या एका चामुंडा बारूद कंपनीत मोठा स्फोट होऊन त्यात 5 कामगार दगावले असून 8 ते 10 कामगार जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. दगावल्यामध्ये 4 महिला कामगारांचा समावेश आहे. घटनास्थळी गर्दी झाल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून दगावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरू झाला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनास्थळी भेट दिली. नागपूर जवळील धामणा येथे स्फोटक तयार करणारी चामुंडा बारूद कंपनी आहे. सकाळी 10 वाजता कंपनी सुरू झाल्यानंतर दुपारी 12:30 सुमारास कंपनीत अचानक स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज झाला. यावेळी कंपनीत 10 ते 12 कामगार कामावर असताना त्यात 5 कामगाराचा कंपनीत मृत्यू झाला तर 7 ते 8 कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. दगावलेले कामगार वाडी आणि धामणा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली असून त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी आक्रोश सुरू केला. घटनेनंतर लगेचच परिसरातील नागरिकांनी जखमी कामगारांना तात्काळ रविनगरातील सेनगुप्ता रुग्णालयात हलविले असून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहे. रुग्णालयात कामगाराच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती. दरम्यान कंपनीत स्फोट झाल्यामुळे धामणा परिसर हादरून गेला. आजूबाजूच्या कंपनीतील कामगार घटनास्थळी आले. राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही घटनास्थळी पोहोचल्यानंतर घटनेची माहिती घेत प्रशासनातील अधिकाऱ्यांशी व कंपनीच्या मालकाशी चर्चा केली. ऐसा है कि नागपूर शहर के बाजू में एक धामना करके गांव है, उसके बगल में चामुंडा एक्सक्लूसिव एक यूनिट यहाँ पे है जो एक्सक्लूसिव का हैंडल करती है. यहाँ पे आज दोपहर को दुर्घटना हुई, ब्लास्ट हो गया. ब्लास्ट होने के बाद में एक अंदाज है कि 5 यहाँ के जो काम करने वाले थे वहाँ पे उनकी मौत हुई है और 4-5 लोग जख्मी है, उनको बाहर अस्पताल में ले जाने का काम यहाँ पे चालू है. ताज्जुब की बात है कि यहाँ एक्सप्लोजन होने के बाद में यहाँ का जो मालिक है वो भी गायब है, मैनेजर है वो भी गायब है. एम्बुलेंस बुलाने के लिए कोई नहीं था. ऐसी हालत में हम सब लोगों ने एम्बुलेंस बुलाई, आजू के PSC की एम्बुलेंस बुलाई, मेडिकल कॉलेज की एम्बुलेंस बुलाई. उसके वजह से सब जो यहाँ पे जख्मी थे उनको अस्पताल में पहुँचाने का काम यहाँ पे हुआ है. लेकिन इतना बड़ा एक्सप्लोजिव यूनिट होने के बावजूद यहाँ पे चामुंडी एक्सप्लोजिव की एक भी एम्बुलेंस यहाँ पे उनकी खुद की नहीं है, करके ये बात हम शासन के ख्याल में ला के देंगे कि इस प्रकार से जो जहाँ पे एक्सक्लूसिव के हैंडल होता है वहाँ पे सब सुविधा वहाँ पे होना चाहिए और जो ऐसी सुविधा रखता नहीं उसके ऊपर भी राज्य शासन ने कड़क कार्रवाई करना चाहिए. इसके लिए हम आवाज़ उठाएंगे.